चिमूर येथे शिक्षकांच्या विविध न्याय मागण्यांसाठी 23 जानेवारीला एक दिवसीय मोर्चा काढण्यात आला. गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती चिमूर पदाचा प्रभार शिक्षण क्षेत्राशी संबंधित व्यक्तीला देण्यात यावा. DCBS धारक शिक्षकांच्या कपात रकमेचा पूर्ण हिशोब मिळावा. तफावत रकमेचा घोळ दूर करण्यात यावा. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये वेतनातून आयकर नियमित कपात केलेल्या शिक्षकांना नोटीस आलेल्या आहेत. अनेक शिक्षकांचे कपात आयकर जमा झालेला नाही. सर्व शिक्षकांना आयकर 16 नंबर फॉर्म देण्यात यावेत. 2 वर्षांपासून आयकर जमा करण्याचा घोळ आहे. संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. प्रलंबित मंजूर होऊन आलेले वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके निकाली काढण्यात यावेत. मनमानी पद्धतीने देण्यात आलेले केंद्र प्रमुख पदाचे प्रभार काढण्यात यावे. प्रभार देताना सारखी नियमावली असावी. विषय सूचीनुसार सेवा पुस्तक अद्ययावत करिता शिबिराचे आयोजन करण्यात यावे आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.